अनंत प्या आनंदी रहा। उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आलं। शिवसेना आणि मशाल या चिन्हाचं जुनं नातं आहे। या चिन्हानंच शिवसेनेला सत्तेची आणि विजयाची वाट दाखवली होती। या चिन्हानंच मुंबई महापालिकेत आणि विधानसभेत पहिल्यांदा शिवसेनेला सत्तेची वाट दाखवली होती। पाहूयात काय आहे शिवसेना आणि मशाल चिन्हाचं हे नातं। 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली। शिवसेना आधी नोंदणीकृत पक्ष नव्हता, त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची नोंद ही अपक्षच म्हणून होत असे। 1968 मध्ये शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती। 1980 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं होतं, तर 1985 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, बॅटबॉल अशी वेगवेगळी चिन्ह मिळाली होती। 1985 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचं ठरवलं। त्यावेळी त्यांनी धगधगती मशाल हे चिन्ह घेतलं होतं। या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ताही आली होती, त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेला विधानसभा आणि मुंबई महापालिकेत यशाचा मार्ग दाखवणारे ठरलं। छगन भुजबळ यांनी विधानसभेची निवडणूक लढवली ती धगधगती मशाल या चिन्हावरच। ते या चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून विधानसभेत गेले होते। या आठवणी स्वतः छगन भुजबळ यांनी जागवल्या। आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरेच उमेदवार बाळासाहेबांनी उभे केले, पण आमच्याकडे चिन्ह नव्हतं। मग कोणाला कोण जरा जे वाटलं, कोणी बॅटबॉल सुद्धा घेतला होता, कोणी आणखी काय, कोणी आणखी काय। मी मशाल घेतली होती। आता मशाल घेण्याचं कारण म्हणजे असं की त्यावेळेला मी स्वतःच लिहायचो त्या भिंतींवर चुन्याने, ते मशाल काढायला पण सोपी। तो वाघ वगैरे आमचं खरं म्हणजे शिवसेनेचं आमचं चिन्ह आम्ही वाघ समजायचो, तो वाघ काढायला फार कठीण। आमचं जर चिन्ह असलं मग ते मशाल वगैरे जे सोपं असं ते काढायला आम्ही आणि मशाल चिन्ह घेतलं आणि कोणी काय प्रचाराला लागलो आम्ही। आणि त्या प्रचारामध्ये शिवसैनिक जे होते त्यांनी आमच्याकडे देशास लोक खूप आहेत, त्यातले मग काही लोकांनी जे आहे ना ते मला वाटतं ते देवट्या वगैरे नाचवणारे किंवा नोंदणी वगैरे हातात मशाल घेऊन तर रात्रीचे जे आहे ते शिवसेनेला मतं देण्यासाठी ते मशाल नाचत वगैरे जे आहे वाडीतून ते जायचं। आमचा प्रचार असा सुरू व्हायचा आणि पुढे असं झालं की निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेतून मी एकटाच निवडून आलो। बाकी सगळे होते जे सुधीर जोशी, मनोज जोशी, वामनराव वगैरे सगळे त्यावेळेला पराजित झाले। माझ्या अगोदर सुद्धा वामनराव निवडून आमदार झाले होते, परंतु ते पोटनिवडणूक झाले होते। त्या कृष्ण देसाई यांचा खून झाला होता आणि त्या जागेवर जे आहे ती पोटनिवडणूक झाली होती। पण जनरल इलेक्शनमध्ये काय सगळे आम्ही उभे होते 85 आणि मी निवडून आलो। मशाल माझी त्यावेळेला निशाणी होते। पुढे मग असं झालं की तोपर्यंत महानगरपालिकेमध्ये मगाशी मी सांगितलं जनता पार्टीचं राज्य असल्यामुळे सगळ्यात छोटा ग्रुप आमचा झाला होता, 18 असं त्याचा गटनेता आम्ही होतो। निवडणूक लढायचं ठरलं सगळीकडे आणि मग बऱ्याच लोकांनी आमच्या मशाल निशाणी घेतली आणि बाळासाहेबांनीसुद्धा खास ह्या निवडणुकीसाठी त्यांनी मला पुढे केलं आणि सगळीकडे आम्ही ती निवडणूक लढवलो। मला असं वाटतं त्यावेळेला काहीतरी 74 वगैरे काहीतरी आमचे निवडून आले, म्हणजे जवळपास आमची मेजॉरिटी झाली। आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी मलाच महापौर केलं, म्हणजे मी आमदार आणि महापौर हा मी पहिलाच। 1989 मध्ये निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची नोंद झाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं। गेली 33 वर्ष शिवसेना हे चिन्ह अभिमानानं मिरवते।
सत्याता गोठवण्यात आलाय. त्याचवेळी शिवसेनेला जुनं चिन्ह मिळालंय. या चिन्हावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला सामोरे जाणार आहे. या निवडणुकीत विजय मिळून उद्धव ठाकरे हे इतिहासाची पुनरावृत्ती करतात का हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण सात लाईव्ह. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.